आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। स्मार्ट न्यूज घेऊन आला आहे स्मार्ट दुर्गवीर उपक्रम। आपल्या शिवप्रेमाचा आणि दुर्गप्रेमाचा आविष्कार आमच्या माध्यमातून प्रकट करून दाखवण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत। आपण बनवलेल्या किल्ल्याचे मोबाईल किंवा कॅमेराच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंग करा, त्याची माहिती 3 मिनिटात व्हिडिओवरच सांगा। यात कृपया महाराजांचे गाणे समाविष्ट करू नका। आपला व्हिडिओ 8431036205 या क्रमांकावर पाठवून द्यावा। जय भवानी, जय शिवराय। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स। राजस्थानमध्ये काँग्रेस समोर पुन्हा अडचणी वाढण्याची चिन्हे। राज्य सरकारकडून कठोर कन्नड सक्ती कायदा आणण्याची तयारी। यल्लापूर येथे झुलत्या पुलावर मोटार चालवण्याचा थरार। चिकोडीतून 14 जण हद्दपार। शाहू साखर कारखाना उसाला प्रतिटन 3000 दर देणार। लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यातर्फे कार्तिक दीपोत्सव साजरा। निपाणी भागातील मराठी बांधवांकडून सरकारचा निषेध। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सरकारचा निषेध। फोटोग्राफर्ससाठी फोटोग्राफी शिबिर उत्साहात। Chennabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. Lakshadeep hai, ujjale ghadi, dari shobhale, kada ranguli, gulvate anganat sone sakali, aali diwali. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्त वसुली संचालनालयाने साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात समन्स बजावला आहे। मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी गुरुवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे। मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्या विरोधातील तपास दरम्यान काही तथ्य समोर आले असून त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे, असे ईडीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। पंकज मिश्रा बरहेट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। अवैध खाणकाम प्रकरणात तपास यंत्रणेनं देशभरात शोध मोहीम हाती घेतली आहे। मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या साहिबगंज आणि आसपासच्या परिसरात तब्बल 1000 कोटींचे अवैध उत्खनन झाल्याची माहिती ईडीने विशेष न्यायालयात दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी मिश्रा यांना संथल परगणामधील दगड आणि वाळू उत्खननातून येणारा निधी प्रेमप्रकाश यांना द्यायला सांगितला होता। या बदल्यात प्रकाश व्यापाऱ्यांकडे पैसे सुपूर्त करायचे, असे ईडी चौकशीत झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी खजिनदार रवी केजरीवाल यांनी सांगितले आहे। ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। अवैध उत्खननातून त्यांनी मोठी संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। राजस्थानमध्ये काँग्रेस समोर पुन्हा अडचणी वाढण्याची चिन्हे। राजस्थानमध्ये सचिन पायलट गट विरुद्ध अशोक गेहलोत गट असा काँग्रेसमधील अंतर्गत वाद अद्याप कायम आहे। 2020 मध्ये मध्य प्रदेशमध्ये झालेल्या सत्ता बदलापासून सचिन पायलट भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती। त्यापाठोपाठ राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील अंतर्गत सत्ता संघर्ष वाढतच गेल्याचं दिसून आलं आहे। नुकतंच सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांचं नाराजी नाट्यही राजकारणासोबतच देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं होतं। आता राजस्थानमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अशोक गेहलोत यांनी एकमेकांचं कौतुक केल्यानंतर त्यावरून राजकीय तर्क वितर्कांना उधाण आलंय। सचिन पायलट यांनी त्या संदर्भात सूचक विधान केलं आहे। राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील मानगड धाम परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हजेरी लावली होती। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात जिथे कुठे जातात तिथे त्यांचा सन्मान होतो असं गेहलोत म्हणाले होते। त्यापाठोपाठ मोदींनीही त्यांचं कौतुक केलं होतं। अशोक गेहलोत आणि मी मुख्यमंत्री म्हणून एकत्र काम केलं होतं, ते देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्र्यांपैकी
एक आहेत, त्याशिवाय ते अनुभवी राजकारणीही आहेत असं मोदी म्हणाले होते. या प्रकरणामुळे येणाऱ्या काळात नवे समीकरण उदयास येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारकडून कठोर कन्नड सक्ती कायदा आणण्याची तयारी. डिसेंबरमध्ये बेळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनात सर्व क्षेत्रात कन्नडचा वापर अनिवार्य करणारा कायदा आणला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. कन्नड ही भारतातील इतर कोणत्याही भाषेतकीच राष्ट्रीय भाषा असल्याचे ते म्हणाले. भारतातील प्रत्येक भाषा ही मातृभाषा आहे तसेच राष्ट्रभाषा आहे. त्याचप्रमाणे कन्नड ही सुद्धा मातृभाषा तसेच राष्ट्रभाषा आहे. कन्नडच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी प्रत्येक क्षेत्रात कन्नड अनिवार्य करणारा कायदा आणला जाईल. कन्नड भाषेला कायदेशीर कवच देणारे आमचे पहिले सरकार असेल असे मुख्यमंत्र्यांनी येथे 67व्या कर्नाटक राज्योत्सव सोहळ्यात भाषण करताना सांगितले. ते म्हणाले, कायद्यावर सार्वजनिक चर्चा आवश्यक आहे आणि सरकार सूचनांसाठी खुले आहे. कन्नड ही केवळ भाषा राहू नये तर ती प्रत्येक अर्थाने जीवनाचा भाग बनली पाहिजे. यल्लापूर येथे झुलत्या पुलावर मोटार चालवण्याचा थरार. जोयडा तालुक्यातील उळवी येथून यल्लापूर येथे नागरिकांना जाण्यासाठी काही वर्षांपूर्वी झुलता पूल बांधला आहे. या पुलावरून फक्त दुचाकीसाठी प्रवेश आहे, मात्र उळवी येथून यल्लापूर येथे 20 किलोमीटर मध्ये दुचाकी पोहोचता येते. सध्या गुजरात येथील मोरबी येथील झुलता पूल कोसळण्याची घटना ताजी असतानाच मंगळवार दिनांक 1 रोजी युवकांनी या उळवी झुलता पुलावरून मोटार घालण्याचा प्रयत्न केला. मोटार अर्ध्यापर्यंत जाऊन अडकून पडली हे येथील नागरिकांनी पाहून याची कल्पना उळवी ग्रामपंचायतला दिली. घटनास्थळी ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी येऊन झुलत्या पुलावरून कार घातल्यावरून युवकावर गुन्हा दाखल केला. चिकोडीतून 14 जण हद्दपार. विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या 14 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना चिकोडी विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी संतोष कामगौडा यांनी हद्दपार करण्याचे आदेश बजावले आहेत. विविध पोलीस ठाण्यांच्या अहवालाच्या आधारे त्यांनी ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. सामाजिक शांतता बिघडवणे, वारंवार गुन्हेगारी कृत्यात सहभागी होणे, अवैध धंद्यात सहभागी होणे यासह विविध गुन्ह्यांच्या आधारे पोलिसांनाही डोकेदुखी ठरलेल्या चिकोडी विभागातील 14 जणांवर ही कारवाई केली आहे. रायबाग तालुक्यातील 6 जणांवर अशी कारवाई झाली आहे. त्यातील 4 कुडची येथील आहेत. निपाणी तालुक्यातील 2 यात समावेश आहे. त्यातील अकोळ येथील 1 सर्वाधिक 9 महिने हद्दपारीचे आदेश दिले आहेत. अथणी तालुक्यातील 5 जणांवर कारवाई झाली आहे. शाहू साखर कारखाना उसाला प्रतिटन 3000 दर देणार. येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामामध्ये गळितास येणाऱ्या ऊसासाठी एक रकमी FIRP प्रतिटन 3000 रुपये इतका दर देणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात पुढे म्हटले आहे की सहकारातील आदर्श स्वराज्य राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेला हा कारखाना ऊस दराबाबत नेहमीच आघाडीवर राहिला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसास चांगला दर मिळालाच पाहिजे या भूमिकेशी शाहू नेहमीच ठाम राहिला आहे. चांगला ऊस दर देण्याबरोबरच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर बक्षीस मिळवण्याची परंपरा असो किंवा उच्चांकी गळीत उच्चांकी साखर उत्पादन असो अशा सर्वच बाबतीत स्वतःचे विक्रम मोडत शाहू कारखान्याने सहकारातील आपली यशस्वी घोडदौड चालू ठेवली आहे. हंगाम 2022-23 साठी या कारखान्याने 11 लाख टन गळतीचे उद्दिष्ट निश्चित केले असून ते पूर्ण करण्यासाठी सभासद ऊस पुरवठादार यांनी आपली नोंद केलेला संपूर्ण ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती वजा आवाहनही प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्या वतीने कार्तिक दीपोत्सव साजरा. लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्या वतीने कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. ग्रुपच्या वतीने पहिल्यांदाच सर्व महिलांना एकत्रित आणून कार्तिक दीपोत्सव साजरा करून आनंद उत्सव करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता गल्लीतील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी पूर्ण गल्लीमध्ये भव्य रांगोळ्यांचे प्रदर्शन करण्यात आले होते. आनंदवाडी येथील महादेव मंदिर आणि बसवान्ना मंदिर या ठिकाणी कार्तिक आणि दीप लावून पूजन आणि आरती करण्यात आली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांना सर्व महिलांनी दीप ओवाळून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला. यावेळी नवदुर्गा ग्रुपच्या सर्व महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाकरिता गल्लीतील बऱ्याच नागरिकांनी देणगी देऊन सहकार्य केले. त्याकरिता लेडी लायन्स ग्रुपच्या संस्थापिका समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले. निपाणी भागातील मराठी बांधवांकडून सरकारचा निषेध.
सीमा भागातील मराठी बांधवांवर झालेल्या अन्यायाविरोध रिटेक. सीमा भागातील मराठी बांधवांवर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या सीमावासियांना पाठिंबा आणि मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून मंगळवार दिनांक 1 रोजी सीमा भागातील मराठी बांधवांनी बंद पाळला. या बंदला निपाणी शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी बांधवांनी आपले दैनंदिन व्यवसाय बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. दिनांक 1 नोव्हेंबर हा दिवस सीमावासीय काळा दिवस म्हणून बंद पाळतात, पण गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक प्रशासन बंद आणि काळा दिन साजरा करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहे. मात्र सीमा भागातील मराठी बांधव या दबावाला कधीच बळी पडलेले नाहीत. बंदला परवानगी नसली तरी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठी बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून काळा दिन पाळला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सरकारचा निषेध. 1 नोव्हेंबर रोजी काळा दिनानिमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मी मंदिर खानापूर येथे लाक्षणिक उपोषण आणि सभा घेण्यात आली. या सभेमध्ये मराठी भाषिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना केंद्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. या 1 नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त गेल्या 15 दिवसांपासून समितीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या मराठी भाषिक गावांमध्ये मोठ्या दमाने जनजागृती करण्यात आली होती. यामुळे केंद्र शासनाचा निषेध करून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील तरुण मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समितीच्या नेत्यांनी केंद्र शासनाचा निषेध करताना यापुढेही मोठ्या उत्साहाने आणि लढाई बाणाने रस्त्यावरची लढाई लढली जाईल असे सांगून युवकांना मार्गदर्शन केले. फोटोग्राफर्स साठी फोटोग्राफी शिबिर उत्साहात. बुधवारी सकाळी हॉटेल संकम येथे कल्चर क्लब बेळगाव यांच्या वतीने बेळगावच्या फोटोग्राफरना प्री वेडिंग फोटोग्राफी बद्दल शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रख्यात फोटोग्राफर असीम कोमाजी यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव आणि बेळगाव जिल्ह्यातील फोटोग्राफर्सना या शिबिरात प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी फोटोग्राफीवर चर्चासत्र होऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अभिषेक हिरेमठ, निकिता हिरेमठ, प्रिया सावदी, गीता कित्तूर, लक्ष्मी मोहनदास यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जड़े दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, टूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुति गली बेलगाम. मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 08312435777. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. खानापूर तालुक्यातील खानापूर अनमोड रस्त्यावरील मंतुरगाव शेडेगाळी रेल्वे गेट जवळील कमान हटवावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रवीण जैन यांना शेतकऱ्यांनी दिले होते. शिवाय बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कचेरी यांच्या प्रयत्नांनी ही कमान हटविण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की खानापूर अनमोड रस्त्यावरील मंतुरगा रेल्वे गेट जवळ कमान उभारण्यात आली होती. रेल्वे लाईनचे दुपदरीकरण करण्यात आल्याने शेडेगाळी रेल्वे गेटवर रुंदीकरणाचे काम चालू होते. यामुळे रस्त्याची उंची वाढवण्यात आली आणि तेथील कमानीचा या भागातील ऊसाच्या ट्रकना ये जा करताना त्रास होत होता. त्यामुळे कमान काढून या भागातील ऊस वाहतुकीच्या वेळी होणारी अडचण दूर करावी अशा मागणीचे निवेदन या भागातील नागरिकांनी तहसीलदार प्रवीण जैन यांना देण्यात आले होते. या प्रश्नाची दखल घेत बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी शेडेगाळी रेल्वे गेटवर भेट देऊन हुबळी रेल्वे अधिकारी प्रभाकरण यांना दूरध्वनीवरून चर्चा करून ही कमान हटविण्याची मागणी केली. दौलत कारखाना चालवण्यास अथर्व कंपनीचा नकार. गेल्या 1.5-2 महिन्यांपासून कामगार आणि अथर्व कंपनी व्यवस्थापन यांच्यामधील वादाचा तिढा अखेरच्या क्षणापर्यंत सुटला नाही. दगडफेक आणि हाणामारी करणाऱ्या 69 कामगारांना कमी केल्यानंतरच कारखाना सुरू करणार असल्याची ठाम भूमिका अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी घेतली. त्यामुळे गळीत हंगामावर चिंतेचे सावट पसरले आहे. कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या महिन्यात 35 दिवस कामबंद आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी यांनी हा प्रश्न सोडवला होता, मात्र काही दिवसातच दिवाळी बोनस शिफ्ट चार्ज वरून कारखान्याचे गेट तोडून कामगारांनी प्रवेश केला आणि संतप्त कामगारांनी दगड फेक केली. दरम्यान कारखाना व्यवस्थापन कामगार सभासद आणि सर्वपक्षीय बैठक मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर झाली. या सभेत अथर्व कंपनीने केलेली गुंतवणूक जप्त करावी असा सर्वानुमते ठराव करण्यात आला. तसेच दिनांक 3 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे बेंगळूर एक्सप्रेस मार्ग लवकरच. राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असणाऱ्या पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील ताण कमी करण्यात येणार आहे. बेंगळूर पुणे नवा एक्सप्रेस मार्ग निर्माण करण्याची तयारी केंद्र सरकारने चालवली आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असून कृती योजना आणि इतर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या महामार्गासाठी 50,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 699 किलोमीटर इतका 6 पदरी मार्ग असणार आहे. याकरिता 5,205 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. हा मार्ग कर्नाटकात सर्वाधिक 498 किलोमीटर असेल. या मार्गावरून वाहने ताशी 120 किलोमीटर वेगाने धावणार आहेत. या दृष्टीने महामार्गाचा विकास केला जाणार आहे. प्रस्तावित महामार्गामुळे पुणे बेंगळूर शहरातील अंतर 6 तासांनी कमी होणार आहे. सध्या अस्तित्वात असणारा हा मार्ग 783 किलोमीटर इतका लांब आहे. हे अंतर कापण्यासाठी 14 ते 15 तास लागतात. अथणी तालुक्यातील बोमनाळ येथे या महामार्गाला सुरुवात होईल. कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीत सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी आंदोलनाचा इशारा. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी रहिवाशांनी सोमवारी कॅन्टोनमेंट बोर्डवर धडक मोर्चा काढला. गेल्या 10 दिवसांपासून कॅन्टोनमेंट बोर्डला सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही. बिल वेळेवर भरून देखील L&T कंपनीकडून पाणी पुरवठा का सुरळीत केला जात नाही याचा जाब रहिवाशांनी विचारला. CEO के आनंद यांनी रहिवाशांशी संवाद साधला आणि यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा नागरिकांनी दिला. मागील 10 दिवसांपासून पाणी नसल्याने हद्दीतील नागरिकांनी बोर्ड कार्यालयावरच धडक मोर्चा काढला. बोर्डाच्या आवारात सुमारे 50 हून अधिक नागरिक जमा झाले होते. रताळी काढणीच्या हंगामाला वेग, उत्पादनात यंदा घट. पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यात सुगीच्या कामांना वेग आलाय. तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी काढणी कामांमध्ये शेतकरी गुंतले आहेत. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळ्यांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय. रताळ्यांचे उत्पादनही यंदा कमी झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. कार्तिक एकादशी तोंडावर आल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी रताळी काढणीला प्राधान्य दिले आहे. एकादशीच्या उपवासाला प्रामुख्याने रताळ्यांचा वापर केला जातो, त्यामुळे बाजारात अधिक दर मिळेल असा अंदाज शेतकऱ्यांचा होता. परंतु दरामध्ये अचानक घट झाली आहे. मागील आठवड्यात 1700 रुपयांपर्यंत असणारा दर 1200 ते 1500 पर्यंत आला आहे. ग्रामीण भागामध्ये दिवसभर बस सेवा ठप्प. काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. याचा फटका प्रवासी विद्यार्थ्यांना बसला. शाळांमध्ये कर्नाटक राज्योत्सव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. बस बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थी शाळांकडे फिरकले नाही. परिणामी मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उरकावा लागला. मराठी भाषिकांकडून काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येतो याचा धसका परिवहन मंडळाने घेतला. सोमवारी रात्रीच्या वस्ती बस अचानक बंद करण्यात आल्या. परिणामी रात्रीच्या वेळी गावी परतणाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. त्याचबरोबर मंगळवारी दिवसभरही बस सेवा बंद ठेवण्यात आली. याचा फटका प्रवाशांना बसला. दरम्यान शहरातील वाहतुकीचेही मार्ग बदलण्यात आले होते, त्यामुळे बेळगावला येण्यासाठी कसरत करावी लागली. बाहेरून आलेल्यांना याचा फटका बसला. हलगा भागात सुगीच्या कामांना वेग.
हलगा परिसरात सध्या सुगीच्या कामांना वेग आलाय. भात कापणीची कामे सुरू आहेत. खरीप हंगामातील पिकांनंतर रब्बी हंगामातील पेरणीला प्रारंभ करण्यात येतो. यासाठी कापणीची कामे जोमाने सुरू आहेत. यावर्षी अखेरच्या टप्प्यात झालेल्या संततधार पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील पेरणीला प्राधान्य देण्यात येत आहे. कडधान्य पेरणीला पोषक वातावरण आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात सवलतीची मागणी. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटमध्ये सवलत देण्यात यावी, त्याचबरोबर बेळगाव मिरज रेल्वेचे वाढलेल्या प्रवासी भाड्यात कपात करण्यात यावी अशी मागणी सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की यामुळे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासी दरात सूट देण्यात यावी, त्याचबरोबर रेल्वे प्रवासी दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सहन करता येणार नाही. बेळगाव मिरज पॅसेंजरचे भाडे पूर्वी 30 रुपये होते, ते आता 65 रुपये करण्यात आले आहे. पॅसेंजरला एक्सप्रेसचा दर लावण्यात आला आहे. सर्वच वाढलेले दर कमी करून ते पूर्ववत ठेवण्यात यावेत. यावेळी संघटनेचे अध्यक्ष काशीराम चव्हाण, युजे तळवार, चेतन पीएल राजपूत आदी उपस्थित होते. कडोलीतील गावकऱ्यांना टँकरने पाणी पुरवठा. कडोली गावात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींना दुरुस्त झाल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. गावकऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीने टँकरने पाणी पुरवठा सुरू केलाय. यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. गावातील पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी लहान अमराई जलकुंभ बांधण्यात आला आहे. तेथून जलवाहिनीच्या माध्यमातून गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो. मुख्य जलवाहिनीलाच गळती लागली आहे. लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जलजीवन मिशन योजनेतून घरोघरी नळ जोडणी करण्यात येते. त्यामुळे ठिकठिकाणी जलवाहिनींना गळती लागली आहे. याचा फटका गावकऱ्यांना सहन करावा लागतोय. महिलांना पाणी मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागते. परिणामी ग्रामपंचायतीकडून सोमवारपासून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. यामुळे पाण्याच्या शोधात धावाधाव करणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे. वाङ्मय चर्चा मंडळातर्फे साहित्य पुरस्कार जाहीर. वाङ्मय चर्चा मंडळातर्फे 2021 सालासाठी विविध साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. वाङ्मय चर्चा मंडळातर्फे दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या निवडक पुस्तकांना साहित्य पुरस्कार दिले जातात. 2021 सालासाठी वाङ्मय चर्चा मंडळाचा साहित्य पुरस्कार समीक्षा संशोधन ग्रंथासाठी डॉक्टर राजेंद्र राऊत अमरावती, लीळाचरित्रातील कथन रूपे जननिष्ठ समीक्षा, कृणा हुईलगोळ साहित्य पुरस्कार रवी राजमाने सांगली, आरबूज या ललित लेखन पुरस्काराला जाहीर झाला आहे. विना मिसाळ साहित्य पुरस्कार दिबा पाटील सांगली नोटबंदी या कथासंग्रहासाठी, कविवर्य क्रूब निकुंभ साहित्य पुरस्कार काव्यसंग्रह विभागून संजय चौधरी नाशिक, आतल्या विस्तवाच्या कविता आणि पवन नालट अमरावती मी संदर्भ पोखरतोय या पुस्तकांना जाहीर करण्यात आला आहे. वाङ्मय चर्चा मंडळाचा विशेष साहित्य पुरस्कार विजय जाधव सांगली यांच्या पाऊसकाळ या कादंबरीला जाहीर झाला आहे. सेंट झेवियर्स स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला प्रारंभ. कॅम्पमधील सेंट झेवियर्स स्कूलच्या वतीने बुधवारी वार्षिक क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून फादर जो डिसुजा आणि समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक फादर सिरिल ब्राग्स, यावेळी NCC ऑफिसर रवी घाटगे, सुभेदार रणजित सिंग, नायक सुभेदार मनविंदर सिंग, क्रीडा शिक्षक चेस्टर रोझारियो व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक फादर सिरिल ब्रॉक्स यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकाविण्यात आला. शाळेच्या 4 क्रीडापथकांनी शानदार पथसंचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रीय क्रीडापटू आलिशा बोर्जेस, आर्या गायकवाड, सई मुंगारे, वसुंधरा चव्हाण, सार्थक श्रेयकर यांनी क्रीडाध्वज मैदानाभोवती फिरवून प्रमुख पाहुण्यांच्या हाती सुपूर्त केली. यावेळी आहाना मस्केवाले हिने सर्व क्रीडापटूंच्या वतीने शपथ देवविली. यावेळी प्रमुख पाहुणे फादर जो डिसोजा यांनी आपल्या भाषणात म्हणाले की स्पर्धेत भाग घेऊन आपल्या खेळाचे कौशल्य दाखवावे, खेळाडू वृत्तीने खेळाचा आनंद लुटावा असे शेवटी सांगून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. तर मुख्याध्यापक फादर सिरिल ब्राग्स यांनी खेळात भाग घेतल्यानंतर विजय किंवा पराभव हे न पाहता खेळाडू वृत्तीने खेळून भाग घ्यावा या स्पर्धेसाठी आपल्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी लेस्टर डिसोजा, क्रीडा शिक्षिका जुलेट फर्नांडिस, क्रीडा शिक्षिका दीपा सत्यगिरी, संतान अग्नोलो रॉड्रिक्स, मायकल लोबो, रेनेडा फर्नांडिस यावेळी उपस्थित होते. सुळगे मॅरेथॉन मध्ये अरुण माळवी प्रथम. बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघ आणि शिवाजी महाराज छत्रपती क्रीडा केंद्रातर्फे आयोजित 3 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात अरुण माळवीने प्रथम, ज्योती बबन शिंदेने द्वितीय क्रमांक तर युवराज राक्षेने तृतीय क्रमांक पटकावला.
200 मीटर धावण्यात अनुक्रमे मुदलियार जाफर खान सरवर आणि नागेंद्र पाटील, 400 मीटर धावणेमध्ये अनुक्रमे तुषार भेकणे, जाफर खान सरवर आणि संजू पुजारी, 800 मीटर धावणेत भूषण भेकणे, भूषण पुजारी आणि वीरेश कांबळे यांनी यश मिळविले. तत्पूर्वी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे उद्घाटन झाले. माजी आमदार मनोहर किनेकर, आर एम चौगुले, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश टुकरे, मार्कंडेयच्या संचालिका निलिमा पावशे, ग्रामपंचायत अध्यक्षा निर्मला कलखामकर, माजी महापौर शिवाजी सुंडकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, शिवाजी अतिवाडकर, लक्ष्मण होणगेकर, महादेव कंगराळकर, सल्लागार अनिल पाटील, माजी एपीएमसी सदस्य बाळू देसूरकर, वैभव तरळे, एस एल चौगुले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष बसवंत बेनके, संचालक लक्ष्मण खांडेकर, निंगाप्पा देसूरकर, यल्लाप्पा पाटील, कृष्णा पाटील, शिवाजी पाटील, रमाकांत पावशे, डॉक्टर सुनीता बेळगुंदकर, अनिता कलखामकर, रुक्मिणी कांबळे, व्यवस्था एन वाय चौगुले यांच्यासह सल्लागार आणि कर्मचारी उपस्थित होते. निसर्गरम्य मेंढील गावात मॅरेथॉन शर्यत उत्साहात. ग्रामीण भागातील मुलांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्वभारती कला आणि क्रीडा संघ बेळगाव यांच्यातर्फे खानापूर तालुक्यातील मेंढील गावात शालेय मुलामुलींसाठी आयोजित भव्य खुली मॅरेथॉन शर्यत नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. खानापूर पश्चिम भागात निसर्ग सौंदर्याने नटलेले मेंढील हे गाव आहे. खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध भीमगड अभयारण्य असलेले अगदी छोटे गाव म्हणून त्याचा लौकिक आहे. लोकसंख्या 200 आत असलेल्या या गावच्या चारी बाजूंनी डोंगर असून मराठी भाषिकांचे वास्तव्य असलेले हे गाव सरकारी सोयी सुविधांपासून वंचित आहे. दक्षिण भारतातील काश्मीर म्हटलं तर काही वावग वाटणार नाही असं या ठिकाणाचं निसर्ग सौंदर्य आहे. येथील आबाल वृद्धांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या शिक्षणासोबत योगा, व्यायाम आणि मैदानी खेळ यांची गोडी निर्माण करण्यासाठी, त्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सदृढ करण्यासाठी विश्वभारती कला आणि क्रीडा संघ बेळगाव यांच्यातर्फे मेंढील गावात गेल्या रविवारी 30 रोजी भव्य खुली मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. खुल्या पुरुष आणि महिला गटात प्राथमिक आणि माध्यमिक शालेय मुलामुलींचा गट अशा गटांमध्ये ही मॅरेथॉन घेण्यात आली. त्याप्रसंगी व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर राजश्री तुळियेकर यांनी समयोचित मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. यावेळी मार्गदर्शन एल जी कोलेकर, दामोदर कणबरकर, एल डी पाटील, शिवसेना बेळगावचे उपशहर प्रमुख राजू तुळियेकर, सौ रमाना हनबर, डॉक्टर राजश्री तुळियेकर, महादेव पाटील, मरियाप्पा पाटील, विनोद गुरव, पुंडलिक कुऱ्हाडे, प्रदीप सुतार, विष्णू पाटील मेंढले, सदानंद पाटील मेंढले, विष्णू अण्णा पाली, सतीश पाटील मेंढले आणि ग्रामस्थांसह विश्वभारती कला आणि क्रीडा संघ संस्थापक माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते अनिल सातप्पा देसाई उपस्थित होते. फार्मा चषक क्रिकेट स्पर्धेत शीतल संघ विजेता. स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित फार्मा चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद शीतल संघाने पटकाविले तर संतोष संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शहरातील फिनिक्स रेसिडेन्शियल स्कूलच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शीतल संघाने प्रतिस्पर्धी संतोष संघाचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना संतोष संघाने मर्यादित 10 षटकात 5 गडी बाद 77 धावा काढल्या. त्यांच्या यल्लाप्पा नाईक याने 3 चौकारांसह 25 धावा तर तिरुपती होणगेकरने 3 चौकारांसह 21 धावा काढल्या. शीतल संघातर्फे जितेन पाटील आणि विश्वनाथ सोगली याने प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल शीतल संघाने 9 षटकात 4 गडी बाद 80 धावा काढून सामना जिंकला. त्यांच्या अश्विन कृष्णाजी याने 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 40 धावा झळकाविल्या. त्याला विनय हिरेमठ याने 11 धावा काढून चांगली साथ दिली. अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे स्पर्धेचे पुरस्कृते श्रीधर चौगुले, मालुताई चौगुले, हरिश्चंद्र चौगुले, अजय असुकर, विनायक पाटील, सुनील पाटील, रमेश हंजी, अमित हंशिकट्टी, भरत कांबळे, सुनील देसाई, महांतेश गवी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक पारितोषिके विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज यल्लाप्पा नाईक, सर्वोत्कृष्ट गोलंदाज तिरुपती होणगेकर दोघेही संतोष संघामधील असून मालिकावीर अश्विनी कृष्णाजी शीतल संघातर्फे सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वराज्य स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.